कर रहे हैं, उनकी एक झलक पाने के लिए वो वहां पे आतुर दिख रहे हैं और प्रधानमंत्री भी अपने गाड़ी से उतरकर हाथ हिलाकर उनका अभिवादन स्वीकार कर रहे हैं। तो ये बहुत ही अहम तस्वीरें हम आपको इस वक्त दिखा रहे हैं बेंगलुरु से, जहां प्रधानमंत्री का काफिला इसरो के वैज्ञानिकों से मिलने के लिए जा रहा है। प्रधानमंत्री टेलीमेट्री ट्रैकिंग और कमांड नेटवर्क वहां पहुंचेंगे और वहां वैज्ञानिकों के साथ मुलाकात करेंगे, उनसे उनके अनुभवों को जानेंगे। आयशा जालहंडी से गुजर रहा है क्योंकि ये पीनिया के करीब है और यहाँ पर सुबह से लगातार लोग जुटे थे प्रधानमंत्री की झलक पाने के लिए, हाथ में तिरंगे लेकर खड़े हुए हैं लोग, बहुत ही उत्साहित हैं लोग प्रधानमंत्री का स्वागत करने के लिए। एक तो ब्रिक्स की सफल यात्रा के लिए और दूसरा त्री के जरिए पूरे विश्व भर में एक स्पेस क्षेत्र में सुप्रीमेंसी हासिल की है। ये दोनों कामयाबी के बाद लोग प्रधानमंत्री को बधाई देना चाहते हैं, उनका स्वागत शानदार तरीके से करना चाहते हैं। यही वजह है कि लोग यहाँ पर जालहंडी सर्कल के पास जुटे हुए हैं और प्रधानमंत्री का स्वागत कर रहे हैं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही थेट दृश्य आपण पाहतोय। दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरून परतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट आता इस्रो मुख्यालयामध्ये शास्त्रज्ञांचं अभिनंदन आणि कौतुक करण्यासाठी दाखल होत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बंगळुरूमध्ये जंगी असं स्वागत देखील करण्यात आलेलं आहे। हातामध्ये तिरंगा घेतलेले हे सगळे नागरिक आणि या सगळ्या नागरिकांना नरेंद्र मोदी अभिवादन करतानाची दृश्य देखील आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गाड्यांचा हा ताफा, नरेंद्र मोदी हात उंचावून सर्व नागरिकांना अभिवादन करत आहेत। बंगळुरूमध्ये ते दाखल झालेत। चांद्रयान 3 यशस्वी मोहिमेनंतर शास्त्रज्ञांचं अभिनंदन आणि कौतुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांची भेट घेणारे, त्यांच्यासोबत चर्चा देखील करणारे, तर पुढच्या मिशनसाठी ते सर्व शास्त्रज्ञांना शुभेच्छा देखील देणार आहे। तर बंगळुरूमधली ही दृश्य आपण पाहतोय। चांद्रयान 3 यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी शास्त्रज्ञांचं कौतुक करण्यासाठी आता इस्रोच्या मुख्यालयामध्ये दाखल होत आहेत। बंगळुरूमध्ये नरेंद्र मोदी यांचं नागरिकांच्या वतीनं जंगी स्वागत देखील केलं जातंय। हातामध्ये तिरंगा घेतलेले सगळे नागरिक रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभं असल्याचं दृश्य देखील पाहायला मिळतंय। या सर्व नागरिकांना नरेंद्र मोदी हे हात उंचावून अभिवादन देखील करत आहेत। तर शास्त्रज्ञांचं कौतुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आता बंगळुरूमध्ये दाखल झालेले आहेत। चांद्रयान 3 यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व शास्त्रज्ञांचं आज कौतुक करणार आहे। ज्या दिवशी ही मोहीम यशस्वी झाली त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर असताना देखील फोन करून त्यांनी शास्त्रज्ञांचं कौतुक केलेलं होतं आणि स्वतः ते आता भारतामध्ये परतल्यानंतर पहिल्यांदा बंगळुरूमध्ये दाखल झालेत आणि शास्त्रज्ञांचं आता ते कौतुक करणार आहे। पुढच्या मिशनच्या संदर्भात ते शास्त्रज्ञांसोबत चर्चाही करतील आणि पुढच्या मिशनच्या संदर्भात ते शास्त्रज्ञांना शुभेच्छा देखील देणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याची बंगळुरूमधली ही दृश्य आपण पाहतोय। शास्त्रज्ञांचं कौतुक आणि अभिनंदन करण्यासाठी नरेंद्र मोदी थेट आता परदेशातून बंगळुरूमध्ये दाखल झालेले आहेत आणि सर्व नागरिकांच्या माध्यमातून रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभं राहत जयघोष करत नरेंद्र मोदींचं स्वागत देखील करण्यात येत आहे। तर चांद्रयान 3 ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर सर्व भारतात देखील आनंद व्यक्त केला गेला। भारतीयांना अभिमान वाटावा असा क्षण सर्व भारतीयांनी याची देही आणि याची डोळा अनुभवला आणि त्यानंतर आपल्या शास्त्रज्ञांनी यामध्ये जे परिश्रम घेतले त्या परिश्रमांचं कौतुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा जो बंगळुरू दौरा आहे, इस्रोमध्ये दाखल होते सर्व शास्त्रज्ञांचं कौतुक करणारे, या यशाबद्दल त्यांच्यासोबत चर्चा करून पुढच्या मिशनसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्व शास्त्रज्ञांना आज शुभेच्छा देखील देणार आहे आणि यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करण्याची देखील शक्यता आहे आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बंगळुरूमधली थेट दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहतोय। विमानतळावर देखील त्यांचं जंगी अशा पद्धतीचं स्वागत करण्यात आलं। हातामध्ये तिरंगा घेतलेले हे सगळे नागरिक रस्त्याच्या दोन्ही बाजूला नरेंद्र मोदींचं स्वागत करण्यासाठी उभे असल्याचं देखील या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। सुरक्षा व्यवस्था देखील कडेकोट अशी ठेवण्यात आलेली आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गाड्यांचा ताफा देखील आपण पाहतोय। आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी जे मोठं यश मिळवलेलं आहे त्या यशाचं कौतुक करण्यासाठी नरेंद्र मोदी आज थेट बंगळुरूमध्ये दाखल झालेत आणि ते शास्त्रज्ञांच्या सोबत चर्चा करून त्यांचं कौतुक देखील करणार आहे। तर चांद्रयान 3 यशानंतर सर्व भारतामध्ये जल्लोष देखील साजरा केला जातोय। आपल्या शास्त्रज्ञांचं कौतुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आता
बंगळुरू मध्ये दाखल झालेले आहेत। प्रमोद जगताप आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडून अधिक अपडेट घेऊयात। प्रमोद शुभम, जसं आपण दृश्यांमध्ये पाहतोय तसं जर आपण बघितलं तर पंतप्रधान यांनी या ठिकाणी मोठा रोड शो काढत चेल्लोशात इस्रोचे शास्त्रज्ञ आहेत त्यांचं अभिनंदन करण्यासाठी पंतप्रधान जे आहेत ते आता इस्रो सेंटर मध्ये पोहोचलेले आहेत। काही वेळामध्ये पंतप्रधान आतमध्ये पोहोचून इस्रोचे शास्त्रज्ञ आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन करतील, त्यांना शुभेच्छा देतील। पुढच्या वाटचालीसाठी ते एक काही नवा मेसेज जो आहे तो पंतप्रधान या ठिकाणी देतील। आताची दृश्यात्मक जर आपण बघितलं शुभम तर या ठिकाणी मोठी गर्दी असल्याचं आपल्याला बघायला मिळालं। मगाशी मी जो मुद्दा सांगत होतो की अशा पद्धतीचं स्वागत पंतप्रधानांचं भारतीयांच्या वतीनं वारंवार केलं गेलंय। आता जो आपण आता दिवस जर बघितला तो देशासाठी एक अभिमानाचा दिवस असणार आहे, कारण चंद्रयान 3 लँडिंग झाल्यानंतर प्रत्येक भारतीयाचं ऊर जो आहे तो भरून आल्याचं आपल्याला बघायला मिळालं। तो प्रत्येकासाठी कौतुकाचा तो क्षण होता आणि त्यानंतर पंतप्रधान त्या शास्त्रज्ञांचं कौतुक करायला गेले। त्यामुळे निश्चितच पक्ष राजकारण हे सगळं सोडून संपूर्ण भारतीय जे आहेत ते मोदींच्या स्वागतासाठी आल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि त्याच अनुषंगानं पंतप्रधानांच्या स्वागतावेळी भारताचा जो तिरंगा झेंडा आहे तो तिरंगा झेंडा हातामध्ये घेऊन त्या ठिकाणी पंतप्रधानांचं स्वागत करताना आपल्याला भारतीय जे आहेत ते संपूर्ण बघायला मिळत होतं। सध्या जी दृश्य बघतोय आपण त्या दृश्यांमधून देखील पंतप्रधान गाड्यांमधून येत आहेत आणि एक रोड शो च्या माध्यमातून म्हणा किंवा प्रत्येक भारतीयाला एक हात दाखवून हातवून पंतप्रधान त्यांचं स्वागत करत आहेत, त्यांना धन्यवाद देत आहेत। अशा पद्धतीची सगळी दृश्य आहेत आणि त्याच अनुषंगानं पंतप्रधान आता इस्रो मध्ये पोहोचलेले आहेत, शास्त्रज्ञांशी संवाद साधतील काही वेळात आणि त्यांना शुभेच्छा देतील। कदाचित पंतप्रधान त्या ठिकाणाहून देशाला संबोधित देखील करू शकतात। बघावं लागेल पंतप्रधान बोलले तर नेमकं पंतप्रधान कशा पद्धतीनं देशाला संबोधित करतील। प्रमोद, महत्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भात तुम्ही दिलेले आहेत, तुर्तास धन्यवाद।